लॉकडाऊन मधून सवलत देण्याची प्रक्रिया जून पासून सुरू झाली असून आता अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात रेस्टॉरंट आणि बिअरबार सुरू करण्यास काही अटींवर राज्य सरकारनं परवानगी दिली आहे वे त्याचवेळी वेळी रेल्वे वाहतूक सुरू करायलाही हिरवा कंदील दाखवण्यात आलाय दुसरीकडं मुंबईतील डबेवाल्यांना लोकल लोकलमधील प्रवासासह अन्य काही सवलती दिल्या जाणार आहेत त्याचवेळी ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर असलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले मात्र शाळा कॉलेज सिनेमा हॉल एंटरटेनमेंट पार्क अजूनही बंद आहेत पुनश्च हरी ओम म्हणून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आज अनलॉक फायची नियमावली राज्य सरकारनं जाहीर केली अपेक्षेनुसार पाच ऑक्टोबर पासून राज्यातील रेस्टॉरंट फूड कोर्ट आणि बार सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे त्यासाठी पन्नास टक्के आसन क्षमता आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करण्याचं बंधन घालण्यात आलंय प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्यातून सुरू होणाऱ्या किंवा राज्यात पोहोचणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेला ग्रीन सिग्नल देण्याचा निर्णय झालाय त्यासाठी केंद्र सरकारनं आखून दिलेले सुरक्षेचे नियम पाळावे लागणार आहेत दुसरीकडे मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची सवलत मिळाली आहे तर पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय मात्र शाळा कॉलेज कोचिंग क्लासेस सिनेमा हॉल स्विमिंग पूल एंटरटेनमेंट पार्क अजूनही बंदच राहणार आहेत शिवाय सामाजिक राजकीय क्रीडा शैक्षणिक आणि धार्मिक कार्यक्रमांना देखील सध्या तरी परवानगी मिळालेली नाही पन्नास लोकांच्या उपस्थितीतच लग्न किंवा अन्य कार्यक्रम करण्याचा जुना नियम सध्या तरी कायम ठेवण्यात आलाय